हाय मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या झिरो रेव्हेन्यू कंपनीबद्दल थोडं बोलणार आहे म्हणजेच माझी कंपनी नो प्रॉफिट नो लॉसमध्ये चालते मी महाराष्ट्राच्या चा एका छोट्या गावातून आलेलो आहे त्याचं नाव खिद्रापूर आहे खिद्रापूरून ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजपर्यंतची माझी कशी जर्नी आहे हे तुम्हाला आज मला सांगायचं आहे ह्याच्यामध्ये मला किती अडथळे आले त्याला मी कसं पार केलं काय काय केलं ह्याच्याबद्दल थोडं सांगायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे मी खिद्रापूर हे महाराष्ट्राचं एंड आहे महाराष्ट्र जिथं संपतो ते गाव म्हणजे खिद्रापूर त्याच्या पुढं फक्त कर्नाटक लागतं आणि एक कृष्णा नदी लागते तिथून मी आलेलो आहे माझं मराठी विद्यामंदिर खिद्रापूरमधून माझं शिक्षण झालं त्याच्यानंतर मी थोडं पाचवी ते दहावी शिकायला आर के हायस्कूलमध्ये गेलो ती ती ॲक्च्युली हायस्कूल माझ्या घरापासून चार किलोमीटरवर होती तिथून मी रोज चालत जायचो आणि चालत यायचो त्याच्यानंतर मी अकरावी बारावीला कुरुंदवाडला गेलो ते कमीत कमी सतरा किलोमीटरवर होतं दोन हजार पाच सहाच्या सालात मी अकरावी बारावी केली तिथून मी सायकलवरून जात होतो की मला शिकायचं आहे म्हणून आणि फक्त हे घरच्यांसाठीच मी खूप काही घरच्यांसाठी घरचे सॅटिस्फाय दे त्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये माझी आईनं मला खूप साथ दिलेली आहे की तू करत जा तू करत जा एक मॉरल सपोर्ट लागतो ते म्हणजे आई प्रत्येक मोठ्या कामाच्या मागे एक मॉरल सपोर्ट लागतो ती माझ्या आईच्या रूपातून असेल नाहीतर तुमच्या आयुष्यात दुसऱ्या रूपातनं असेल पहिली गोष्ट झाली ती त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला गेलो इंजिनिअरिंगमध्ये मी डिप्लोमा केला डिप्लोमा मी फर्स्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केलं त्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक्स केलं त्याच्यानंतर मी माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलो त्याच्यानंतर मी एक उच्च शिक्षण घ्यावं म्हणून मुंबईला आलो त्याच्यामध्ये मला एक खूप चांगला शौक होता डान्सचा मी डान्स इंडिया डान्स सीझन फोरसाठी गेलेलो आहे तिथं माझं सेकंड राऊंडमध्ये माझं सिलेक्शन झालं नाही अनफॉर्च्युनेटली ते मला सिलेक्ट केले नाही कारण मी प्रोफेशनल डान्सर नव्हतो म्हणजे मी प्रत्येक गोष्ट शिकत शिकत गेलो मला अशी म्हणजे पूर्ण अशी प्रोफेशनल डान्सिंग येत नव्हती म्हणून मे बी मी मागं असलो आणि माझी ती हॉबी तिथंच संपून गेली खरं मी अजून पण खूप सारे इव्हेंट करतो ज्याच्यामध्ये मी डान्स परफॉर्म करतो कारण माझी हॉबी आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमची हॉबीला घेऊन जर तुम्ही तुमचं आयुष्य जगला ना तुम्हाला आयुष्याचा कधीच कंटाळा येणार नाही पहिली गोष्ट झाली ती दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी त्याच्यानंतर एक उच्च शिक्षण घ्यायचं होतं कारण घरचे कायम म्हणत होते की काहीच करणार म्हणून मी इंटरनेटवर सर्च केला एक सगळ्यात मोठा आणि महागडा कोर्स तो म्हणजे एस ए पी ॲब ॲब एस ए पी ॲब ॲपची फीस खूप जास्त आहे कारण घरच्यांना दाखवायचं होतं मला की मी काहीतरी करू शकतो ठीक आहे म्हणून मी एस ए पीला गेलो एस ए पीमध्ये माझं मी वर्ल्ड रँक केला ॲक्च्युली ही जरा चांगली गोष्ट आहे एस ए पी ही जर्मनीची एक कंपनी आहे त्याच्या मी वर्ल्ड रँक केला तिथून मला खूप प्रॉब्लेम्स आले त्यांनी मला एकदा फोन करून बोलले की तू चिटिंग करून पास झालेला आहेस म्हणून अशा सगळ्या गोष्टी झाल्या खरं तीन महिन्यानंतर त्यांनी माझी इ री एक्झाम घेतली आणि पूर्ण पाच कंट्रीमध्ये फक्त मीच एकता पास झालो त्याच्यामध्ये माझा मित्र पण होता त्यामुळं मला माझा कॉन्फिडन्स येत गेला मित्रांनो आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात हे कायम लक्षात ठेवा प्रॉब्लेम्स आल्याशिवाय सोल्युशनची मजा येत नाही आणि रोज तुम्ही आयुष्याला झगडत राहा की अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी मला नवीन काय येतं नवीन काय येतं नवीन काय येतं जुनं कोणी पण जगतं नवीन जगण्यात जी मजा आहे ना ती कशात नाही आहे पहिली गोष्ट झाली ती त्याच्यानंतर मी uh, यश टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं ॲज ए एस ए पी कन्सल्टंट दोन वर्ष काम केलं तिथं मला माझा मेन हेतू भेटला गौरव आणि इबाद ही दोन जी माणसं होती यांनी आम्ही एकत्र येऊन एक स्वतःची कंपनी काढलो एक वर्ष दहा महिने मी एस टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं आणि तिथून जॉब सोडला मी जॉब सोडून मी, मी मुंबईला आलो एक नवीन प्रॉडक्टसाठी ती म्हणजे एक गीगल एक सॉफ्टवेअर कंपनी काढली आहे मी आय जी एम सॉफ्टवेअर नावाची त्याच्यामध्ये दोन प्रॉडक्ट चालतात आमचे एक गिगल आणि एक इज द बस ही दोन प्रोडक्ट ॲक्च्युली आमच्या कंपनीचं नावच टॅगलाईनच अशी आहे वी बिल्ड वॉट यू थिंक म्हणून म्हणजे तुम्ही जे विचार करता तेच आम्ही बनवतो प्रत्येक गोष्ट आमच्या प्रो प्रत्येक प्रोडक्ट हा आमचा फ्रुटफुलच आहे जे लोकांना यूज करता येईल व्यवस्थितपणे पहिली गोष्ट झाली ती दुसरी गोष्ट म्हणजे गिगल आणि वेअर इज द बस हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे वर्ल्डसाठी याची एक दोनच मिनटात तुम्हाला सांगतो की ही स्टोरी काय आहे है। लोक हॅप्पी राहावेत त्यांना व्यवस्थित काम करायला भेटू दे ती जेवढी हॅप्पी राहतील तेवढं त्यांना कामामध्ये इंटरेस्ट येईल हा प्रोडक्ट आहे गिगल दुसरी गोष्ट वेअर इज द बस वेअर इज द बस ही अशी गोष्ट आहे जी पेरेंट्स लोकांना त्यांची मुलं आहेत दिसतात फ्रीमध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ही वर्ल्ड वाईड प्रोडक्ट लाँच होत आहे लॉन्च ऑलरेडी झालेला आहे आम्हाला नायजेरियाची कंपनी एक आली होती ज्यांना आपला पूर्ण प्रोडक्ट घ्यायचा होता ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय झाली आमच्यामध्ये जो माझी कंपनी होती वेर इज द बस सॉरी जी आहे ती कंपनी आहे ना त्याच्यासाठी पाच करोडचं फंडिंग भेटणार होतं जे आम्ही ना घेतलेलं नाही का घेतलं नाही कारण आम्हाला एवढंच बघायचं होतं किती बरोबर आहे आणि किती चूक आहे हे आपल्याला बघायचं होतं कारण तुम्ही एक गोष्ट बनवता तर तुम्हाला कधी कळणार ती चुकीची आहे की बरोबर आहे जेव्हा तुम्ही लोकांसमोर आणता आणि आम्हाला ती गोष्ट लोकांसमोर आणायची होती आणि ती लोकांसमोर आणली आम्ही त्याच्यामुळं आपल्याला भेटलं अरे बॉस ही चांगली गोष्ट आहे तर आम्ही ग्रास करू शकतो म्हणून वेअर इज द बस हा खूप चांगला प्रोडक्ट बनला आमचा त्याच्या फेजमध्ये घरचे म्हणायला लागले आमचा रेव्हेन्यू येत नव्हता कंपनीचा म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस रेव्हेन्यू येत नव्हता म्हणजे आम्ही फक्त प्रोडक्टला जजच करत होतो की हा चालेल का नाही ह्याचा पायलट चालेल का नाही हा व्यवस्थित चालेल का चा नाही ह्याच्यामध्ये आमचे घरचे म्हणायला लागले अरे आणि तू काय करणार जॉब सोडून आलास हे आलास ते आलास म्हणून मी मुंबईमध्ये आईस्क्रीम शॉपचा बिझनेस काढला माझे विदिन एट मंथ्समध्ये सहा आउटलेट्स आहेत मुंबईमध्ये तो खूप चांगला बिझनेस चालू केला का चालू केला कारण मला घरच्यांना सांगायचं होतं की तुमचा मुलगा बिनकामाचा नाही आहे तुमचा मुलगा जे पण काय काम करतो ते व्यवस्थितपणे करतो आणि मला काय करायचं होतं मला ॲक्च्युली आमचा मेन प्रॉडक्ट गिगल आहे सपोर्ट सपोर्टसाठी मला दोन आणखी नवीन प्रोडक्ट काढायला मिळाले म्हणजे मला दोन नवीन आणि गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाले आणि याच्यामध्ये जेव्हा मी वेअर इज द बस आणि गिगल हा प्रोडक्ट काढला तर आम्हाला वाटायला लागलं की ह्याला एक्सप्लोअर करू एक्सप्लोअर म्हणजे काय राईट माणसापर्यंत राईट इन्फॉर्मेशन जायला पाहिजे म्हणून आम्ही इव्हेंट अटेंड करायला लागलो इव्हेंट अटेंडमध्ये आम्हाला झोन स्टार्टअप हा इन्क्युबेटर एक प्रोग्राम आहे जो स्टार्टअपना हेल्प करतो माझी पहिलीच भेट झाली त्यांच्यावर आणि पहिल्याच ह्याच्यात मी सिलेक्ट झालो आता माझं पूर्ण ऑफिस बॉम्बे स्टॉक स्टॉक एक्सचेंजला आहे तिथं बसून आम्ही टोटल नऊ लोक काम करतो नऊ लोक असे काम करतो आम्ही जे खरोखर त्या गोष्टीला आवडतात एक लक्षात ठेवा तुम तुमचा जो पण प्रॉडक्ट आहे त्याला तुम्ही नाही तुमची टीम महान करते म्हणजे मी असे मुलं शोधून काढली ज्यांना खरोखर त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी करू शकतात आणि असे करून मी नऊ लोक काढले आणि नऊ लोक मिळून आता आम्ही गीगलला रिलॉन्च करतो आहे म्हणजे एक लक्षात ठेवा ह्या जर्नीमध्ये आहे ना एक कुठला पण प्रोडक्ट असाच कधी वरती येत नाही प्रत्येक वेळी स्ट्रगल असतं प्रत्येक वेळी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला नॉकरच असते अरे बॉस हे कर ते कर आम्ही प्रत्येक गोष्ट एका व्यवस्थितपणे आपल्याला पार पाडण्यासाठी आहे ना आपल्याला अशा गोष्टी शोधायला लागतात आयुष्यात म्हणतात ना की आयुष्यात मला ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही मला ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही ऑपॉर्च्युनिटी कधी भेटत नसते ती तुमच्या समोरच असते फक्त तुम्हाला बघायची असते आता समजा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही तर त्याला निर्माण करा तुमची हॉबी जी आहे तुमचं काय आहे ते त्याला प्रोफेशन बनवा आणि एक कायम लक्षात ठेवा एक गोष्ट जर होत नसेल ना त्याला सपोर्टिव्ह दुसरी गोष्ट काढा मेन म्हणजे आयुष्यात आपल्याला लागतो पैसा जर आपल्या प्रोडक्टमधून पैसा येत नाही आहे ना तर दुसरं काहीतरी काढा तिथून रिसोर्स चालू करा आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करा म्हणजे काय तुमची लाईफ सायकल चालत जाईल खरं आपल्या स्वप्नाला कधीच मरू देऊ नका कारण तो स्वप्न फक्त तुम्हीच बघितलेला असतो त्याला दुसरा कोणीच बघितलेला नसतो आणि तुमच्यापेक्षा व्यवस्थित ती गोष्ट कोणीच करू शकत नाही कारण तुम्ही युनिक आहात आणि मी पण युनिक आहे हे कायम गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे येतं हे मला कधीच येणार नाही आणि मला जे येतं तुम्हाला कधीच येणार नाही विचार करण्याची पद्धत बोलतो आहे मी तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात आणि व्यवस्थितपणे जर ह्या गोष्टीला स्टेप बाय स्टेप केलं तर ही गोष्ट पूर्ण होऊन जाते आणि एक गोष्ट जी शेवटची सांगायची होती की चांगले दिवस येतील ह्याची कधीच वाट बघू नका चांगले दिवस येतील ह्याची कधीच वाट बघू नका चा। चांगले दिवस आणायला लागतात त्यावेळी तुम्हाला चांगले दिवस दिसतात ही कायम गोष्ट लक्षात ठेव हो। माझे चांगले दिवस येतील मग सगळं व्यवस्थित होईल असं काहीच नसतं तुम्हाला चांगले दिवस आणायला लागतात त्यावेळी सगळं व्यवस्थित होतं त्यामुळे लाईफमध्ये कधी हरू नका आणि तुमच्या स्वप्नाला कधी सोडू नका थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका